अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्याच्या लोणी धवलगिरी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना जल आंदोलन सुरू केलंय. घनश्याम आंडे असं या आंदोलक शेतकऱ्याचं नाव आहे. लोणी धवलगिरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये शेताच्या वहिवाटीचा रस्ता गेलाय, त्यामुळे शेतात ये जा करताना शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. पर्यायी रस्ता आणि पूल तयार करूनही समस्या सोडवावी अशी मागणी घनश्याम 5 वर्षांपासून करतात. मात्र पाटबंधारे विभागानं कोणतीही दखल घेतली नसल्यानं अखेर त्यांनी जल आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय. प्रकल्पातल्या चबुतऱ्यावर मध्यभागी बसून त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. मात्र गेल्या 48 तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेलाय. प्रशासनाकडून घनश्याम आंडे यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. आपण बघतोय या आंदोलनकर्त्याचे थेट दृश्य. लोणी धवलगिरी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे. वरुड अमरावती इथली ही घटना आहे. ह्या लोणी धवलगिरीमधून पहिले आमचा सावंगा गोरेगाव रस्ता होता, तो या लोणी धवलगिरीच्या पात्रात गेल्यामुळे त्यांनी दुसरा पर्यायी रस्ता करून दिलेला आहे. त्या पर्यायी रस्त्यात जीव घेणा खड्डा पडलेला आहे, तोही खड्डा बुजून दिला नाही आजपर्यंत. त्याच्यानंतर काँक्रिटिंग टाकलं, त्याच्यावरून जगणं मुश्किल करून दिलं, जाणं येणं मुश्किल करून दिलं. आमच्या शेतकऱ्याचा माल काढणं कठीण झाला. आमच्या गोरेगावच्या बायाला जर डिलिव्हरी करायचं काम पडलं तर लोणीच्या PHC मध्ये येते, त्या PHC मध्ये सुद्धा येऊ शकत नाही. त्याला 15 ते 20 किलोमीटरचा फेरा घेऊन लोणीला यावं लागते बेनोळा मार्गे. शेतकऱ्याचा संत्रा कुठून काढावा ह्या प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे, शेतकऱ्याच्या समोर. एवढं माझं म्हणणं आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अमरावतीहून राजेश सोनोने सध्या आपल्या बरोबर आहेत. राजेश, 48 तास उलटून गेलेले या आंदोलनाला प्रशासनानं अजूनही कुठली दखल घेतलेली नाहीये? अरे बाबा, ही प्रचंड प्रशासनाची त्यावरती शेतकऱ्यांची नाराजी आहे. गेल्या 48 तासापेक्षा जास्त तास झालेले आहेत. हे आंडे नावाचे शेतकरी आहेत, आंदोलन करत बसतात. यांचा प्रमुख प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस हा प्रकल्प भरलेला असतो आणि त्यामुळे पाणी वाहत असतं, प्रकल्पाचं ओव्हरफ्लो पाणी वाहत असते, त्यावेळेस या गावातून त्या दुसऱ्या गावात जाण्याकरता जो रस्ता तयार करून दिलेला आहे, पर्यायी रस्ता दिलेला आहे, त्या रस्त्यावर पाणी असते, त्यामुळे त्या जाय येणे जाणे करणं कठीण असते, त्यामुळे जाऊ शकत नाही. शेवाळ असल्यामुळे त्यामुळे लोक घसरतात आणि पडतात. अनेक घटना या आधी घडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे परिस्थिती त्यांनी शासनाच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिली, मात्र कोणी पण दखल घेत नव्हते. खासदारांना आमदारांना सुद्धा निवेदन दिले, पण त्यांनी पण याची दखल घेतली नाही. शेवटी गेल्या 3 दिवसापूर्वी हे आंदोलनाला बसलेले आहेत. पाण्याच्या मध्यमध्ये एक जुनी इमारत होती, उडी क्षेत्रात गेलेली, त्या इमारतीच्या छतावर हे बसलेले आहेत. आणि अजूनपर्यंत पोलीस आणि तहसीलदार यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कुठलेच अधिकारी येऊन त्यांची पाहणी करून गेलेले नाहीयेत. कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची दखल घेतलेली नाहीये. अनुपमा, ठीक आहे राजेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. याबाबतचे अपडेट्स ताज्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू. राजेश सोनोने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. अमरावतीमधून वरुडमधली घटना आहे. आपण बघतोय हे शेतकऱ्यांनी कशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून पुलाची मागणी केली आहे. गेल्या 5 वर्षापासून ही मागणी आहे, मात्र अजूनही प्रशासनानं दुर्लक्षच केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची दखल या शेतकऱ्यांची घेतलेली नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.